नगर शहरातील माईवाडा बस स्थानकासमोर असलेल्या हॉटेल पंचरत्नमध्ये सोमवारी 25 डिसेंबरला सकाळी भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर आणि इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. इम्पिरियल चौकामधील हॉटेल पंचरत्न हॉटेलच्या वरील मजल्यास सोमवारी सकाळी 8:15 सुमारास आग लागली. हॉटेलमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. ही माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह पथक तेथे दाखल झाले. आग विझवण्यासाठी 2 पंपांची आवश्यकता भासली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला अर्ध्या तासात यश आले. मात्र तोपर्यंत हॉटेलमधील फर्निचर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भागात जवळपास सर्व हॉटेल एकमेकांना चिकटून असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत सुदैवाने जीवित हानी झालेली नसली तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात आले. सकाळी आगीची दुर्घटना घडल्याने त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बातम्यांसाठी ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.